शिरूरच्या पश्चिम पट्ट्यात वीज रोहित्र सोडणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला असून कवठे एमआयएल 3 ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील तांब्याच्या कॉइल चोरून नेल्या आहेत. तर या रोहित्रांमध्ये असणारे ऑइल जागेवरच ओतून देत सुमारे 6.5 लाख रुपयांचे नुकसान केले आहे. तर आता चक्क उभ्या असलेल्या विजेच्या खांबांना लक्ष करीत त्यांना कापून खाली पाडत त्यावरील वीज वाहक अल्युमिनियमच्या तारा चोरण्याचा नवीनच फंडा चोरट्यांनी सुरू केला आहे. या घटनेने महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून हे ड्युटी चोर अद्यापही मोकाटपणे या भागात रात्रोजपणे ट्रान्सफॉर्मरच्या चोऱ्या करीत असल्याने परिसरातील नागरिक शेतकरी चांगले धास्तावले आहे. या घटनेबाबत महावितरणचे टाकळी हाजीचे शाखा अभियंता दीपक पाचुंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार कवठे एमआई फाटे रोड नजीकच्या टावरे वस्ती पट्टेश्वर बंधाऱ्या नजीक असलेल्या 100 केव्हीचा 1 व 63 केव्हीचे 2 असे 3 ट्रान्सफॉर्मर आज पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत. तर मल्टन येथे 5 विजेचे खांब कापून त्यावरील अल्युमिनियमच्या वीज वाहक तारा चोरून नेल्याची घटना देखील घडल्याने यामागे चोरट्यांची मोठी टोळी सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. 2 दिवसापूर्वी साबळेवाडीतील 3, रोहिलेवाडीतील 1 असे 4 वीज रोहित्र चोरून नेत महावितरणचे सुमारे 6 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा डीपी चोरांनी 3 डीपी व वीज वाहक तारा चोरून नेलेले एकच खळबळ उडाली आहे. या घटनेतही महावितरणचे सुमारे 7 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज पाचुंकर यांनी व्यक्त केला आहे. तर याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणार असल्याचे पाचुंकर यांनी सांगितले. या डीपी चोर टोळीचा लवकरात लवकर पोलिसांनी छडा लावून त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. सुभाष शेटे, समाज न्यूज, शिरूर, पुणे.